नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपली पुढची जी नॉवेल आहे ती म्हणजे टू सर विथ लव आता ही जी नॉवेल आहे ती एका शिक्षकाची आहे तुम्हाला जी अभ्यासाला जो एक चाप्टर दिलेला आहे त्या पूर्ण नॉवेलमधला त्याचं जे काही पूर्ण मराठीतून विश्लेषण अगदी सोप्या भाषेमध्ये ते मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे टू सर विथ लव या पूर्ण नॉवेल म्हणजे ही जी नॉवेल आहे ती पूर्ण सत्यघटना आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल या प्रकारामध्ये ही नॉवेल येते आता ए आर ब्रेकवेट हे त्या पूर्ण नॉवेलचे लेखक आहेत तुम्ही बघितलं असणार आहे की वंशभेद रंगभेद हे जणू अठराव्या सतराव्या शतकापर्यंत किंवा एकोणीसाव्या शतकापर्यंत तुम्हाला पूर्ण जगभर बघायला मिळालं युरोपमध्ये तर याचं लोन प्रचंड म्हणजे सगळ्यात जास्त जर युरोपमध्ये जर जास्त वर्णभेदाला बळी पडलेलं जर लोक असतील तर ते आफ्रिकेचे लोक आहेत तुम्ही बघितलं असणार आहे की यामध्ये रंगभेद केला जायचा आता आ, या ठिकाणी या पूर्ण नॉवेलचे जे लेखक आहेत ते कसे बळी पडले त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या हे सगळं या लेखामध्ये सांगितलेलं आहे आता जेव्हा या ठिकाणी एअर ब्रेकवेट हे जे होते त्यांचं त्यांना तुम्ही रिकी ब्रेकवेट असंही म्हणू शकता ते एक प्रोफेशनने इंजिनियर होते एका ऑइल रिफायनरी कंपनीमध्ये ते तेव्हा काम करत होते आता ऑइल रिफायनरी कंपनीमध्ये काम करत असताना ती अरुबा या आयलंडमध्ये तिथं स्थायिक होती ही कंपनी तिथं काम करत असताना अचानकच दुसरं महायुद्ध छेडलं गेलं आणि तेव्हा तुम्ही बघता की अगदी महायुद्धासारखे प्रसंग असतील तर देशातल्या तरुणांना काय केलं जातं या ठिकाणी प्रोत्साहित केलं जातं देशसेवेसाठी बोलवलं जातं आणि सेम याच पद्धतीनं त्या ए आर ब्रेकवेट यांनासुद्धा या ठिकाणी आर ए एफमध्ये ते जॉईन झाले आर ए एफ म्हणजे या ठिकाणी रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी आपली कामगिरी बजावली आपल्या देशासाठी त्यांनी आपलं जे काही सहकार्य आहे योगदान आहे ते त्यांनी तेव्हा दिलं पण जसे जसं युद्ध संपलं तसं या ठिकाणी त्या ठिकाणी भरती करून घेतलेल्या सैनिकांना किंवा जे कोणी एक्स्ट्रा लोकं होते त्यांना कमी केलं आणि त्या कमी केलेल्या लोकांच्यामध्ये आपल्या या नॉवेलचे लेखकसुद्धा ब्रेकवेटसुद्धा या ठिकाणी होते आता जेव्हा ते तिथून बाहेर पडले तेव्हा त्यांना ते कुठलाही जॉब नव्हता कारण इंजिनियर म्हणून काम करत होते तोही जॉब गेलेला होता त्याच्यानंतर या ठिकाणी एअरफोर्समध्ये असणारा जॉबही त्यांच्याकडून काढून घेतलेला होता आता त्यांच्याकडे जगण्यासाठी काहीही साधन नव्हतं अशा वेळेस त्यांनी एका शाळेमध्ये नोकरी पत्करली आता ती जी शाळा होती ती ग्रीन्सलँड नावाची ही जी शाळा आहे ती शाळा होती आता या शाळेमध्ये जी काही मुलं होती ती इतकी म्हणजे विचित्र होती की त्या शाळेमध्ये असणारी जी मुलं आहेत ती पूर्ण शहरामध्ये इतर शाळांनी नाकारलेली मुलं ही त्या एका शाळेमध्ये एकत्रत एक आली होती आणि ती त्या इयत्तेपेक्षा म्हणजे त्या वर्गामध्ये शिक शिकत असणाऱ्या वया मुलांच्या वयोगटापेक्षासुद्धा सुद्धा वयाने जास्त होती ऑबियस आहे कारण शाळेमध्ये इतर इतर शाळांनी यांना नाकारलेलं आहे परत परत ती मुलं त्याच वर्गामध्ये बसलेली आहेत कुणी मिसबिहेव करणार आहे कुणी दंगेखोर आहे असं म्हणून त्या शाळेतून काढून टाकलेली मुलं ही त्या पूर्ण एका शाळेमध्ये एकवटलेली होती आणि त्या शाळेतला एक सगळ्यात मोठा वर्ग लेखकाला त्यावेळीस मिळालेला होता लेखक तेव्हा बारावीच्या वर्गावरती शिकवायचे आता तिथं जेव्हा लेखक जॉईन झाले तेव्हा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रेसिझमला बळी पडलेला आपला हा लेखक आहे त्यामुळं त्या लेखकाला शिक्षक म्हणून स्वीकारताना मुलांना खूप अडचणी आल्या म्हणजे मुलांना ते आपले शिक्षक आहेत असं वाटायचंच नाही मुलं सतत त्यांना या ठिकाणी ते कुठे आउटसायडर आहेत किंवा ते अस्पृश्य आहेत ते वर्णभेदाला वर्णभेदाचे संस्कार घेऊन आलेली मुलं त्यामुळं ते ब्रेकवेटला वर्गात शिकवूच द्यायचे नाहीत वर्गामध्ये आले की मुलं सतत दंगा करायची त्यांना टॉर्चर करायची इवन त्यांच्याबरोबर भांडायची सतत बेंच वाजवायचे असं मग त्याच्यामध्ये मुलीसुद्धा मागे नव्हत्या मग लेखकाला कळायचं नाही की या मुलांना कशा पद्धतीने हँडल करायचं कारण लेखकाचा मूळचा स्वभाव हा प्रचंड संयमी होता त्याच्यामुळं लेखकांनी त्यांना ओरडण्याऐवजी त्यांना रागवण्याऐवजी एका वेगळ्या पद्धतीने त्यांना हाताळायचं ठरवलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी लेखकांनी असं ठरवलं की आपल्या वर्गात जी काही मुलं आहेत त्यांना त्यांनी खूप छान पद्धतीने म्हणजे एकेरी न बोलवता त्यांना मिस आणि सर असं अशा पद्धतीने ते आदराने बोलवू लागले सुरुवातीला तर मुलांना ते खूप विचित्र वाटलं पण नंतर नंतर मुलांच्या हे लक्षात आलं की आपण सरांना इतका त्रास दिला पण तरीसुद्धा सरांनी आपल्याला आदर दिला आपला म्हणजे आपण खरं तर तेवढ्या वयाचे नसतानाही त्यांनी आपली कदर केली या गोष्टीची जाणीव मुलांना होते आणि मुलं मग हळूहळू लेखकाशी इंटरॅक्ट होऊ लागतात मग यातूनच लेखक काय करतो की त्यांची फील्ड विजिट असणारी ट्रीप म्हणा किंवा मग मुलांचं टीचिंग या सगळ्या गोष्टी काय होऊ लागल्या व्यवस्थित पार पडू लागल्या त्याच्यामध्येच लेखकाला या ठिकाणी ब्लँचेड नावाची एका शिक्षिकेचीसुद्धा खूप छान मदत होते आता ब्लँचेड या रंगाने गोऱ्यात आता खरं तर हे या तुमच्या नॉव्हलमध्ये मेन्शन केलेलं आहे म्हणून मी सांगते कारण कसं आहे की पूर्ण नॉवेलच रेसिझमवरती बेस आहे लेखक जे आहेत आपले ए आर ब्रेकवेट हे जे आहेत ते रंगाने सावळे म्हणजे काळे आहेत आणि ते ज्या देशामध्ये काम करत आहेत त्या देशामध्ये वर्णभेद खूप मोठ्या प्रमाणावरती आहे पण तरीसुद्धा त्यांच्या या शिक्षकी पेशाला किंवा त्यांच्या या कामाला मदत आणि आपण इतका द्वेष करूनसुद्धा आपल्या मुलांसाठी आपल्या देशाच्या भविष्यासाठी कोणीतरी झटतंय हे बघून ब्लँचेडनीसुद्धा लेखकाला खूप छान पद्धतीने मदत केली आता तर या ठिकाणी शाळेचं वातावरण खूप छान पद्धतीने लेखकांनी सेट करून घेतलेलं होतं की मुलंही लेखकाला फॅमिलियर झालेली होती लेखकाच्यात आणि मुलांच्यामध्ये एक छान असं एक नातं तयार झालेलं होतं मग त्या शाळेची एक पद्धत असते इव्होल्युशन करायची हाफ इयरली रिपोर्ट प्रेझेंट करायचा असतो आता हाफ इयरली रिपोर्ट प्रेझेंट करायचा म्हणजे पूर्ण वर्षभर जे काही टीचिंग मुलांना केलेलं आहे तर त्यामध्ये प्रत्येक वर्गातली काही रिप्रेझेंटेटिव्ह येणार आणि प्रत्येक वर्गातला रिप्रेझेंटेटिव्हनी प्रत्येक वर्गातले एक चार दोन असतील ते रिप्रेझेंटेटिव्ह येणार आणि का त्याने काय करायचं आहे की त्यांनी त्या विषयामध्ये काय शिकले त्यांना काय आवडलं त्यांचे काय शंका आहेत हे काय करायचे पुढे येऊन सांगायचं आता यामध्ये लेखकाचा वर्ग हा सगळ्यात वर्ग म्हणजे एकदम मोठा वर्ग आहे ठीक आहे तर त्यामुळं क्रमानी नंबर बघितला तर पहिलीपासून बारावीपर्यंत म्हणजे लेखकाचा शेवटचाच वर्ग मग त्या वर्षी लेखकाच्या वर्गाकडे बरं बरा, बरा बरीच जबाबदारी होती आणि लेखकाने नोटीस केलं की ज्या दिवशी हा कार्यक्रम होता त्या दिवशी लेखकाच्या वर्गातली सगळी मुलं ही खूप छान पद्धतीने अदबीने आणि म्हणजे एवढं अपेक्षित नव्हतं इतक्या छान पद्धतीने मुलं त्या ठिकाणी वावरत होती लहान मुलांना या ठिकाणी छान त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणा या सगळ्या जबाबदारी सगळ्या जबाबदाऱ्या मुलं चांगल्या पद्धतीने पार पडत होती एकूण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ले तर लेखकाला बघितल्यानंतर बरं वाटलं की लेखकाची मुलं ही इतकी अग्रेसिव्ह किंवा रॅश किंवा दंगेखोर अशी होती थोडक्यात टवाळ होती पण लेखकाच्या संस्कारामुळे ती मुलं आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने बिहेव करायला शिकली होती मग आता रि जो काही रिपोर्ट आहे तो सादर करत असताना तिथं शिक्षकाचंही पॅनल तयार केलेलं होतं मग आता याच्यामध्ये लेखकाच्या वर्गामध्ये जी मुलं होती त्या मुलांनी कोणकोणते सब्जेक्ट घेतलेले होते इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असणार आहे तुम्ही हवं तर पॉज करून ही नावं जी आहेत ती तुम्ही काय करून घेऊ शकता लिहून घेऊ शकता आता त्याच्यानंतर जे शिक्षकाचं तीन लोकांचं जे पॅनल आहे त्या या तीन लोकांनी काय करायचं आहे या ठिकाणी जी मुलं समोर रिपोर्ट प्रेझेंट करतात की नाही त्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील काही डाऊट्स असतील काही क्वेरीज असतील तर त्या निरसन करायचं काम जे आहे ते या तीन शिक्षकांच्याकडून व्हायचं मग एकूण लेखकाच्या वर्गातल्या मुलांची वेळ आल्यानंतर लेखकाच्या वर्गातल्या मुलांनी खूप भरभरून उत्तर दिलं म्हणजे ती मुलं थोडक्यात अशी म्हणाली की आम्ही आजपर्यंत कधीच अशा पद्धतीचं जे शिक्षण घेतलेलं नाही किंवा कुठं पाहिलेलं नाही आहे पण ते आम्हाला या शाळेमध्ये आमच्या ब्रेकवेट सरांच्याकडून मिळालं असं ती मुलं बोलू लागली त्याच्यानंतर लेखकाचे त्या मुलांनी खूप छान पद्धतीने आभार मानलेत त्यांना इंटरॅक्ट कसं व्हायचं कॉमन सेन्स मॅनर्स या शो यासुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला शिकायला मिळाल्या मग हे सगळं बघून लेखक खूप बारावून गेले आणि त्यांना असं आश्चर्य वाटलं की खरंच हीच ती मुलं आहेत का जी ज्या म्हणजे पहिल्या दिवशी मला इतका त्रास दिल्यानंतरही ती इतक्या छान पद्धतीने इंटरॅक्ट होत आहेत आज मग खरं तर आता या ठिकाणी ही जी जीत आहे किंवा हा जो सन्मान आहे तो एका शिक्षकाचा आहे मग इथंपर्यंतच या ठिकाणी म्हणजे हा ही खरं तर नॉवेल खूप मोठी आहे पण त्यातला एक चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि लेखक जेव्हा शिक्षक होते आणि तेव्हा त्यांनी या ग्रीन्सलँड शाळेमध्ये जाऊन जी एक स्वतःची छान इमेज तयार केली म्हणजे रेसिजमला बळी पडल्यानंतरसुद्धा एका त्या देशाला आपलं जे आपण म्हणतो की योगदान देऊन सुद्धा तोच देश आपली कदर करत नसेल तर आपण या ठिकाणी बदला घ्यायच्या भूमिकेवरती येतो पण तसं न करता लेखकाला जी जबाबदारी दिलेली होती मग जेव्हा देशसेवा करायची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी देशसेवा केली आणि जेव्हा देश घडवायची जे जबाबदारी आली एक शिक्षक म्हणून तेव्हा त्यांनी ती छान पद्धतीने घडवली असं साधारण एक या चॅप्टरचा एक समरी तुम्ही बघितली तरीसुद्धा चालेल चला तर मग मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ छान पद्धतीने समजलेला असेल जर माझा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद